नमस्कार. तुम्हाला वाटत असेल की कुठली निवडणूक नाही, आज कुठला सण पण नाही शुभेच्छा द्यायला, तरी सुद्धा बाबांनी व्हिडिओ का काढला? त्याचं कारण असं की काल मी माझ्या एका कामासाठी, मला एक फेर पाहिजे होता, त्याच्यासाठी मी माड्याला रेकॉर्ड रूममध्ये गेलो होतो. गेले महिनाभर माझी माणसं जाऊन त्या ठिकाणी शोधून 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 आली, पण तो फेर काय सापडत नव्हता. मी विचार केला, मी वायजी सरांना सांगितलं, सर आज सगळं सोडूया आणि आपण रेकॉर्ड रूमला जाऊया. आणि विठ्ठल आबा मस्के, मी आणि वायजी सर आम्ही माड्याला गेलो. माड्याला गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही तहसीलदारांना सांगितलं. तहसीलदार साहेब नेहमीप्रमाणे दौऱ्यावरती होते, म्हणले कलेक्टर आलेत, काय झाले. मग आम्ही आरंटी लोकरे गाठले, मग आम्ही रेकॉर्ड रूममध्ये गेलो आणि जी जी अवस्था बघितली की ज्याच्या ज्या दप्तरावरती अख्खा तालुका चालतोय, ज्या दप्तरावरती गावागावामध्ये खून पडतायत, ते दप्तर तरी कसं ठेवलंय हे बघितल्यानंतर मनाला खूप दुःख झालं. चौकशी केली, 2014 साली ऑनलाईन करण्यासाठी एका कंपनीला ठेका दिला. त्यांनी बाइंडिंग केलेल्या पुस्तकातली पानं फाडून 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 त्याचं स्कॅन केलं. स्कॅन केल्यानंतर पुन्हा ती बाइंडिंग करणं गरजेचे होते, ती बाइंडिंग केली नाही ती, आणि स्कॅनही व्यवस्थित झालेलं नाही, कुठलाही फेरफार ऑनलाईन दिसत नाही. मग चौकशी केली, काय झालं, 2014 चा ठेकेदार, त्यांनी अजून काम केलं नाही. मग आपल्या लोकप्रतिनिधींनी या विषयामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये काय केलं? खरं तर त्या ठिकाणी जर बघितलं तर गावोगावची लोक यायची, तुझा कितवा हेलपाटा, माझा 10वा हेलपाटा, तुझा कितवा हेलपाटा, माझा 15वा हेलपाटा. आणि तिथं अक्षरशः असल्या उन्हामध्ये त्या तहसील ऑफिसमध्ये पिण्याचं पाणी सुद्धा नव्हतं. लोक असे झुंडच्या झुंड त्या रेकॉर्ड रूमच्या समोर, आमच्या अर्जाचं काय झालं, आमच्या अर्जाचं काय झालं. आता मला सांगा की जर आपल्या प्रॉपर्टीचं, आपल्या ह्याचं रेकॉर्ड जर नीट राहिलं नसेल तर त्याला जबाबदार कोण आहे? एकतर तहसीलदार, त्यांनी रिपोर्टिंग केलं पाहिजे, त्यांनी लोकप्रतिनिधीला सांगितलं पाहिजे. त्याचं काय 2 वर्षे झाली की गेला बदलून तो. परंतु 30 वर्ष या तालुक्यामध्ये राज्य करणारे आपले आमदार बबनराव शिंदे हे नेहमी सांगतात, जे केलंय ते मी केलंय आणि जे राहिलंय ते पण मीच करणार आहे. मग आता मला सांगा की ह्या लोकप्रतिनिधीला ह्या ऑफिसमध्ये काय चाललंय, लोकांचं काय अडचणी आहेत हे बघायला वेळ आहे का? बरं, एक नाही, रेकॉर्ड रूमची अवस्था ही सगळ्या शासकीय कार्यालयातली अवस्था, सगळ्या शासकीय कार्यालयात तीच अवस्था आहे. आणि मग का होतं, काय होतं लोकप्रतिनिधींना लक्ष द्यायला? आता लोकप्रतिनिधींनी काय करून ठेवलंय की आमच्या कारखान्याला तुमचा ऊस आम्ही गाळला की आम्ही तुमच्यावरती उपकार केले, तुमचा ट्रॅक्टर आम्ही आमच्या कारखान्याला लावला आम्ही तुमच्यावरती उपकार केले, तुमचा एखादा मुलगा आम्ही कारखान्यामध्ये चिडबाय म्हणून लावला आम्ही तुमच्यावरती उपकार केले. मला तुम्हाला ह्यातनं काय सुचवायचंय? आणि मी तुम्हाला गेल्या अनेक दिवसापासून काय सांगतोय की माझ्यासारख्या माणसाला आज 4 तास तिथं जाऊन सगळं दप्तर उलतं पालतं करायला लागलं तरी सुद्धा तो फेर सापडला नाही. बरं, कोण आहेत तिथं? गावोगावचे कोतवाल, त्या एक महिला भगिनी बिचारी, तिला लोक ऐकत नाहीत, त्या ठिकाणी कर्मचारी नाहीत, त्या ठिकाणी गावोगावचे कोतवाल आणून ठेवलेत. कसं होणार ह्या तालुक्याचं, कसं होणार ह्या तालुक्यातल्या लोकांच्या विश्वासार्थेचं, त्यांच्या प्रॉपर्टीचं? त्यामुळं माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की या पुढं निदान झालं हे झालं, या पुढं निदान तालुक्याचा आमदार हा कारखानदार, शिक्षण सम्राट, कॉन्ट्रॅक्टर नसावा, एका माणसाला एकच काम असावं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, ह्या प्रॉपर्टी कार्डचं बघून मला असं वाटतंय की तुम्ही आता विचार करा की शिक्षण असेल, आरोग्य असेल, रस्त्याच्या बाबतीमध्ये असेल, जसं रस्त्याला कमिशन घेतलं जातं तसंच त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं 2014 साली कमिशन घेतलंय का, ह्याचे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. माझी माडा तालुका, माडा विधानसभा मतदारसंघातील जनतेला कळकळीची विनंती आहे की मी असे व्हिडिओ जसे मला अनुभव येतील तसे वारंवार टाकतच जाणार आहे. पण तुम्ही ह्याचा विचार करा, नुसतं ऐकून फेसबुक लाईव्ह येतोय व्हिडिओ काढतोय असं म्हणू नका. एवढीच माझी कळकळीची विनंती आहे आणि तुमच्या हे डोक्यात जाईल
अशी शंभू महादेवचरणी प्रार्थना करतो. नमस्कार.